नमस्कार. डॉक्टर भंडारे लेक्चर मध्ये आपले सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, सेकंड टर्मचा जो सिलेबस आहे TYBA स्पेशल 3 इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सचा, त्या सिलेबस वाईज आपण आता एक एक टॉपिक मधला कन्सेप्ट अभ्यासणार आहोत. प्रथमतः आपण टॉपिक सहावा जो आहे इंडियाज फॉरेन ट्रेड अँड पॉलिसी, म्हणजे भारताचा विदेशी व्यापार आणि धोरण, यामधील 2001 पासून जे बदल झालेले आहे भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेमध्ये, याचा आपण आज काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. तसेच परीक्षेच्या दृष्टीने आता ऑनलाईन परीक्षा होत असणारमुळे आपण याच्यावर कशा प्रकारचे MCQ विचारले जाणार याचाही विचार आपण थोडक्यात या ठिकाणी करणार आहोत. आता आपल्याला 2001 पासून जरी व्यापाराची रचना आपली भारताची बघायची असली, तरी सुद्धा विदेशी व्यापार म्हणजे काय, स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आपला व्यापार कसा होता, स्वातंत्र्यानंतर आपली व्यापाराची कंडिशन कशी होती, हे आपल्याला बघणं काय आहे गरजेचं आहे. सुरुवातीला आपण विदेशी व्यापाराची रचना, त्याची व्याख्या बघूया आणि मग आपण त्याविषयी चर्चा करूया. काय आहे व्याख्या विदेशी व्यापार रचनाची? तर व्याख्या अशी आहे, विदेशी व्यापाराची रचना म्हणजे देशाच्या आयात आणि निर्यातीमध्ये समाविष्ट होणाऱ्या वस्तूंचं प्रमाण होय. म्हणजेच थोडक्यात, भारत इतर देशांसोबत जेव्हा व्यापार करतो आणि त्या व्यापारातून ज्या वस्तू व सेवांची आयात करतो, तसे इतर देशांना ज्या वस्तू व सेवा पुरवतो, म्हणजेच वस्तू व सेवांची निर्यात करतो, त्याच्यामध्ये समाविष्ट होणाऱ्या कोणकोणत्या वस्तू आहेत, त्या वस्तूंचं प्रमाण म्हणजेच आपल्याला विदेशी व्यापाराची रचना, थोडक्यात भारताच्या विदेशी व्यापाराची रचना असं आपल्याला म्हणता येईल. आता त्याच्यामध्ये काय आहे की जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आपल्या इथं इंग्रजांच्या वसाहती होत्या आणि इंग्रजांच्या वसाहती असल्यामुळे भारतामध्ये ब्रिटिश कालावधीमध्ये इंग्लंडसाठी अन्नधान्य आणि कच्च्या मालाची निर्यात करणारा देश म्हणून भारत ओळखला जायचा. तर इंग्लंडमध्ये उद्योगामध्ये जे तयार होणाऱ्या कारखानदारी वस्तू राहायच्या, त्या वस्तू आपल्या देशामध्ये आपण काय करायचो, आयात करायचो. पण झालं काय की या ब्रिटिश सरकारच्या वसाहतवादी व्यापार धोरणामुळे भारताचा औद्योगिक विकास उलट झाला नाही, जितक्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे होता तितक्या प्रमाणात झाला नाही. या उलट काय झालं तर अनेक भारतातील जे हस्तव्यवसाय होते, कलाकृती होत्या, त्यांचा ऱ्हास झाला आणि त्याचा परिणाम आपला व्यापाराची दिशा जितकी धनात्मक स्वरूपाची व्हायला पाहिजे होती तितकी झाली नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर जर आपण बघितलं तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मूलभूत स्वरूपाचा बदल झाला. झालं काय की भारत जास्त प्रमाणामध्ये निर्यात करायला लागला आणि कमी प्रमाणात आयात करणारा देश म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याच्यामुळे भारताचा व्यापार तोल ऍटलिस्ट भारतासाठी अनुकूल व्हायला काय झाली, सुरुवात झाली. परंतु जेव्हा आपल्याला 1947 नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला जलद आर्थिक विकास साध्य करण्यासाठी आपल्याला आयात करणं गरजेचं होतं, त्यातल्या त्यात विकासात्मक आयात आपल्याला करणं गरजेचं होतं. म्हणजे ज्याच्यामध्ये भांडवली वस्तू, यंत्रसामग्रीची जी आवश्यक आपल्याला आयात होतील, उद्योगाला लागणारा जो कच्चा माल होता, या सर्व गोष्टी आपल्याला विकासाच्या दृष्टीने आवश्यक असल्यामुळे आपली ती आयात वाढत गेली. त्याचा परिणिती अशी झाली की भारताची अगदी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी व्यापाराची रचना सुरू झाली, तर आज तागायत भारताची निर्यात काय राहिलेली आहे, कमी, आणि आयात काय राहिलेली आहे, जास्त. म्हणजे निर्यातीचे मूल्य कमी आणि आयातीचे मूल्य नेहमी जास्त राहिल्यामुळे भारताच्या विदेशी व्यापारामध्ये सतत तूट निर्माण झालेली आपल्याला दिसून आलेली आहे. आता आपण सुरुवातीला भारताच्या आयात व्यापाराची रचना पाहूया. आयात व्यापाराच्या रचनेमध्ये दोन पार्ट केले जातात, एक म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये केल्या जाणाऱ्या आयात वस्तू आणि दुसऱ्या म्हणजे लहान प्रमाणामध्ये, म्हणजेच कमी प्रमाणामध्ये आयात केल्या जाणाऱ्या वस्तू. आता मोठ्या प्रमाणामध्ये काय काय आहे, पेट्रोलियम पदार्थ आहे, उपभोग्य वस्तू जसं काही अन्नधान्य, खाद्यतेली, डाळींचा समावेश त्यामध्ये होतो, रासायनिक खते, लोह, पोलाद, पेपर, अश्वधातू इत्यादींचा समावेश होतो. तर लहान प्रमाणामध्ये केल्या जाणाऱ्या ज्या आयात वस्तू आहेत त्यामध्ये भांडवली वस्तू, विद्युत उपकरणे, यंत्रसामग्री, वाहतूक साधने, निर्यातीशी संबंधित आयात, म्हणजे आपल्याला निर्यातीशी संबंधित आयात म्हणजेच आपल्याला ज्या वस्तू निर्यात करायच्या आहेत त्याच्यासाठी जे आवश्यक कच्चा माल वगैरे, यंत्रसामग्री जे वॉट एव्हर लागत असेल त्याच्यासाठी ते आपण जे आयात करतो त्याला म्हणतात निर्यातीशी संबंधित आयात. सेंद्रिय असेंद्रिय रसायने, मौल्यवान रत्ने, कापड, सूत, काजू इत्यादींचा काय होतो, समावेश होतो.
आता हे आपण बघितलं कुठल्या वस्तू आपण मोठ्या प्रमाणामध्ये आयात करतो आणि कुठल्या वस्तू आपण कमी प्रमाणामध्ये आयात करतो, परंतु दोन्हीही प्रकारच्या म्हणजे मोठ्या प्रमाणात असो अदरवाईज लहान प्रमाणामध्ये असो, पण मात्र दोन्हीही वस्तू आपण त्या दोन्ही वस्तूंची जी आयात आहे ती काय आहे, प्रचंड आहे. म्हणजे जसं काय आपल्याला बघता येईल की पेट्रोलियम पदार्थांच्या बाबतीमध्ये जर आपण बोलायचं झालं तर भारताचा जेवढा आर्थिक विकास वाढत गेला त्याच्यासोबतच भारताची लोकसंख्याही वाढत गेली, आणि लोकसंख्या वाढत गेल्यामुळे भारतामध्ये कितीही खनिज तेल वगैरेचा पुरवठा केला तरी तो अपूर्ण पडायला लागला. त्यातल्या त्यात जे आखाती राष्ट्र होते पेट्रोलियम पदार्थ पुरवणारे त्यांनी ओपेक वगैरे सारख्या संघटना स्थापन केल्या, त्याच्यामध्ये पेट्रोलियम पदार्थांची त्यांनी प्रचंड किमती वाढवल्या, आणि त्याच्यामुळे पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीचे जे मूल्य आहे ते भारताचं खूप प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं दिसून येतं. म्हणजे जर आपण अगदी 2001 ते 2012-13 पर्यंतचा जर कालावधी बघितला तर पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीमध्ये साधारणतः 23.7% वार्षिक सरासरी वाढलेली आपल्याला दिसून येते, इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये आपण पेट्रोलियम पदार्थ काय करतो आयात करतो. आता यंत्रसामग्रीच्या बाबतीत बोलायचं झालं तर विजेवर चालणारे यंत्र, रेल्वे इंजिन यांचा समावेश होतो, आणि भारताची अर्थव्यवस्था जेवढ्या जलद गतीने पुढे वाढत गेली तेवढी यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, भांडवली वस्तू यांची मोठ्या प्रमाणामध्ये गरज भासू लागल्यामुळे तीही आपली आयात खूप जास्त आहे. आणि 2001 ते 2012-13 कालावधीमध्ये जवळजवळ 23.1% सरासरी वाढ त्याच्यामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. विद्युत उपकरणांच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारताचा औद्योगिक गरज जितकं वाढत गेलं तितकी विजेची मागणीही भारताची वाढत गेली, त्याच्यामुळे विद्युत उपकरणांच्या बाबतीतही आपण 2001 ते 2012-13 कालावधीमध्ये 22% जवळजवळ त्याच्यामध्ये सरासरी आयातीमध्ये वाढ झालेली आपल्याला वार्षिक दिसून येते. त्याच्यानंतर लोखंड, पोलाद या हे सुद्धा याची सुद्धा आपली जी गरज होती पायाभूत उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लोखंड, पोलाद आयात करावं लागलं, त्याचीही जर सरासरी आपण 2000 ते 2012-13 या कालावधीमध्ये बघितलं तर 26.7% वार्षिक सरासरी वाढलेली आपल्याला दिसून येते. रासायनिक खतंही आपल्या शेतीविषयी नवीन आर्थिक धोरण आपण अवलंबायला सुरुवात केल्यामुळे रासायनिक खतांचीही प्रचंड उलाढाल आपल्या देशामध्ये होते, म्हणजे प्रचंड प्रमाणामध्ये आपण ते आयात करतो, आणि त्याच्यामुळे त्याचीही वार्षिक सरासरी जर आपण 2000-2001 ते 2012-13 या कालावधीत बघितले तर जवळजवळ 22.45% ती झालेली दिसून येते. तसंच रसायने असो, औषधे असो, मोती, मौल्यवान रत्ने हे सर्वच प्रचंड प्रमाणामध्ये आपण काय करतो आयात करतो. वाहतूक साधनांच्या बाबतीत पण बोलायचं झालं तर भारताचा आर्थिक विकास जसजसा वाढत गेला तसं वाहनांची मागणी सुद्धा वाढत गेली, आणि उच्च उत्पन्न गटातील जे लोक आहेत त्यांना इम्पोर्टेड कार, चारचाकी वाहन किंवा कार त्याची मागणी करायला आवडतं बाहेरच्या देशातून, त्याच्यामुळे त्या अशा वाहनांचीही आपण मोठ्या प्रमाणात काय करतो आयात करतो. एकंदर आपण जर हे सर्व बघितलं तर यावरून असं स्पष्ट होतं की भारताची आयात खूप प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे, आणि आपण वार्षिक सरासरीमध्ये जर बोलायचं झालं तर 2000-2001 ते 2012-13 या कालावधीमध्ये भारताची जी टोटल आयात आहे, एकूण आयात आहे, ती सरासरी 22.6% वाढल्याची आपल्याला काय येते दिसून येते. म्हणजे थोडक्यात आपण टक्केवारीमध्ये बघितलं, याच्यातली टक्केवारी थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो MCQच्या दृष्टीने लक्षात ठेवा, कारण आकडेवारीही याच्यामध्ये विचारली जाण्याची शक्यता आहे, तेही बघून ठेवा. तसंच मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्या वस्तू आयात केल्या जातात, लहान प्रमाणामध्ये कोणत्या वस्तू आयात केल्या जातात, याविषयीही तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चित प्रकारे काय केला जाईल, प्रश्न विचारला जाईल. आता आपण भारताच्या आयातीच्या रचनेमध्ये कसा बदल झाला तो बघितल्यानंतर आपल्याला अपरिहार्य आहे बघणं ती म्हणजे निर्यात व्यापाराची रचना. निर्यात व्यापाराच्या रचनेमध्येही आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचं निर्यात करत असतो, ज्याच्या जसं काही त्याच्यामध्ये पहिलं आहे कृषी उत्पादने. कृषी उत्पादनांमध्ये आपण काय काय निर्यात करतो तर चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, साखर, तंबाखू, मांस, मत्स्य उत्पादने असतील, फळे असतील, भाजीपाला, डाळी इत्यादी आपण काय करतो निर्यात करतो. तसंच त्याप्रमाणे जसं आपण मौल्यवान जे दागदागिने आहेत त्याची आयात जशी करतो तसंच आपण त्याची निर्यात देखील करतो, कारण फक्त क्वालिटीमध्ये काय असतो फरक असतो. तसंच यांत्रिकी वस्तूमध्ये आपण कोणत्या वस्तू आपण निर्यात करतो तर त्याच्यामध्ये सुती कापडाला जगभरामध्ये खूप प्रचंड प्रमाणामध्ये मागणी आहे. तयार कपडे, हस्तव्यवसायातील वस्तू म्हणजे उदाहरणार्थ राजस्थानमध्ये ज्या बांधणीच्या वस्तू तयार केल्या जातात, कोल्हापुरी चप्पल असेल, येवल्याची पैठणी असेल, हे जे आपले
अगदी पारंपरिक चालणारे व्यवसाय आहे. या हस्त व्यवसायातील वस्तूंना बाहेरच्या देशामध्ये खूप मागणी आहे. तसंच चामडी वस्तू असतील, पादत्राणे, चामडी वस्तू मध्ये बाटा चा आपण खूप प्रचंड प्रमाणात पादत्राणेमध्ये आपण निर्यात करतो. अभियांत्रिकी वस्तू झाल्या, लोखंड, पोला, जसं आपण आयात करतो तसंच आपण निर्यात देखील करतो. तसंच चौथा जो प्रकार आहे भारताच्या निर्यातीचा, तो म्हणजे खनिज तेल आणि वंगण, याचा देखील आपण निर्यातीमध्ये काय करतो, समावेश करतो. तर हे बघितलं आपल्या भारताच्या निर्यात व्यापाराची रचना. आता आपण या निर्यातीमध्ये कशा प्रकारे बदल झालेला आहे ते बघूया. तर चहा कॉफीच्या बाबतीत बोलायचं झालं तर चहा कॉफी हा भारताच्या निर्यातीमध्ये खूप महत्त्वाचा घटक मानला जातो. कारण बऱ्याच वर्षापर्यंत चहा भारताच्या निर्यातीमध्ये पहिल्या क्रमांकाचा घटक होता. त्याच्यानंतर चहाची निर्यात ही वाढतच गेलेली आहे. म्हणजे आपण अगदी आकडेवारीत बोलायचं झालं तर 2000-2001 मध्ये चहाची निर्यात 1185 कोटी होती, तर 12-13 मध्ये ती 4713 कोटीपर्यंत वाढली. म्हणजेच चहा आणि कॉफीच्या निर्यातीमध्ये सातत्याने वाढ होताना आपल्याला दिसून येते. तसंच फळे भाजीपाल्याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर भारतामध्ये अलीकडे फळे भाजीपाल्यामध्ये निर्यातीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. जर बोलायचं झालं तर आपला हापूस आंबा असेल कोकणातला, त्याच्यानंतर नागपूरची संत्री असेल, नाशिकचे द्राक्ष असतील, अशा फळांना बाहेर बाहेर देशामध्ये प्रचंड काय आहे, मागणी आहे. तसंच डाळिंब वगैरे या फळांनाही सध्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला निर्यात करताना आपण दिसून येतो. त्याच्यानंतर सूत आणि सुती कापडाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर भारताच्या पारंपरिक निर्यातीमध्ये सुती कापड याचा समावेश आपल्याला झालेला सुरुवातीपासून दिसून येतो. आणि याचं मूल्य जर बघितलं आपण निर्यातीचं 12-13 मध्ये तर 40,898 कोटी रुपयाने वाढलेलं आपल्याला आपणास दिसून येतं. तसंच चामडे आणि चामडी वस्तूच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर भारताच्या पारंपरिक निर्यातीमध्ये सुद्धा चामडी वस्तू पादत्राणे यांना महत्त्वाचे स्थान होते. त्यांची निर्यात देखील सातत्याने वाढताना आपल्याला दिसून येते. 12-13 मध्ये जर आपण ती निर्यात जर आपण बघितलं तर 26,499 कोटीपर्यंत आपल्याला वाढलेली दिसून येते. चामडी म्हणजे चामडी वस्तूच्या निर्यातीला महत्वाचं स्थान असलेलं दिसून येतं. तसंच कच्चे लोखंड असेल, कच्च्या लोखंडाला सुद्धा बाहेरच्या देशामध्ये प्रचंड मागणी आहे. अलीकडे सर्वच देशामध्ये उद्योग उभारणी मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्यामुळे लोखंडाची मागणी ही सातत्याने वाढलेली असल्यामुळे आपण कच्चे लोखंड मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात करतो. तसंच तंबाखू, पारंपरिक निर्यातीमध्ये तंबाखूचा सुद्धा समावेश होता. 12-13 मध्ये जर याचं आपण निर्यातीचं मूल्य बघितलं तर 5,036 कोटी रुपयांनी आपल्याला वाढलेलं दिसून येतं. हस्त उद्योगातील वस्तूंच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा हस्त व्यवसाय आणि हस्त व्यवसायामध्ये ज्या आपल्या वस्तू कलाकृती होत्या त्यांना जागतिक बाजारपेठेमध्ये प्रचंड मागणी होती. म्हणून हस्त उद्योगातील वस्तूंना निर्यातीमध्ये महत्त्वाचे काय दिले जाते, स्थान दिले जाते. जसं मी आधीच तुम्हाला सांगितलं की आपली येवल्याची पैठणी असेल, राजस्थान मधल्या वेगवेगळ्या बांधणीच्या प्रकाराच्या वस्तू असतील, त्याच्यानंतर लाकडांपासून तयार केलेले वेगवेगळे खेळणी असतील, त्याच्यानंतर आपली कोल्हापुरी चप्पल असेल, यासारख्या ज्या आपल्या पारंपरिक वस्तू आहे त्यांना बाहेरच्या देशामध्ये काय आहे, प्रचंड प्रमाणामध्ये मागणी आहे. त्याच्यामुळे हस्त उद्योगातील वस्तूंमध्ये सुद्धा निर्यातीमध्ये आपण दुसरं स्थान प्राप्त केलं असं म्हणणं सुद्धा वावगं ठरणार नाही. आणि आकडेवारीमध्ये जर बोलायचं झालं तर 2012-13 मध्ये म्हणजे 2001 पासून तर 2012-13 मध्ये जर आपण याची रचना बघितली निर्यातीची हस्त उद्योगातील तर 2,37,540 कोटी रुपयापर्यंत आपल्याला ही निर्यातीचे मूल्य वाढलेले दिसून येते. तसंच तयार कपड्यांनाही विदेशामध्ये मोठी मागणी आहे. 2001 पासून तर 12-13 पर्यंतची जर आपण निर्यात बघितली तर 70,328 कोटीपर्यंत वाढलेली आपणास दिसून येते. तसं तांदळाच्या बाबतीमध्ये झालं तर बासमती तांदळाची आपण भारतामधून खूप प्रचंड प्रमाणामध्ये निर्यात करतो. त्याचं पेटंट वगैरे देखील आपण मिळवलेलं आहे. आणि त्याच्या आकडेवारीमध्ये जर बोलायचं तर 2012-13 मध्ये 33,808 कोटीपर्यंत आपली निर्यात वाढलेली दिसून येते. तसंच काजूगर सुद्धा आपण बाहेरच्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात काय करतो, निर्यात करतो. अभियांत्रिकी वस्तूमध्ये सुद्धा भारताने अव्वल नंबर मिळवलेला आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू, संगणक, सॉफ्टवेअरला भारतामधून खूप प्रचंड प्रमाणामध्ये बाहेरच्या देशामध्ये मागणी आहे. खूप प्रचंड प्रमाणामध्ये आपण सॉफ्टवेअर बाहेरच्या देशामध्ये निर्यात करतो. आणि जर आपण त्याचं अभियांत्रिकी वस्तूंचं निर्यातीचं जर मूल्य बघितलं तर 2012-13 मध्ये हे आपल्याला
55,234 कोटीपर्यंत वाढलेलं आपणास दिसून येतं. म्हणजे थोडक्यात जर बोलायचं झालं तर सॉफ्टवेअरच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर अभियांत्रिकी वस्तूच्या वस्तूमध्ये आपला निर्यातीमध्ये पहिला क्रमांक आज लागतो. तसंच रसायने, त्याच्याशी संबंधित उत्पादने, मत्स्य उत्पादने, मत्स्य उत्पादनांना सुद्धा आता प्रचंड प्रमाणामध्ये बाहेरच्या देशामध्ये मागणी वाढलेली आपणास दिसून येते. आणि हे सर्व जर आपण या निर्यात वस्तूंची जर दिशा बघितली तर याची देखील जरी आपली आयात जास्त असली, विकासात्मक आयात आपली जास्त असली, पण तरी सुद्धा त्या तुलनेने आपली निर्यात देखील वाढत आहे. त्याच्यामुळे आपल्या भारताच्या आयात निर्यातीची जर रचना आपण बघितली, जरी आपल्या व्यापारामध्ये सातत्याने आपल्याला तूट दिसत असली तरी सुद्धा आपली निर्यात प्रचंड प्रमाणामध्ये वाढत असताना आपणास दिसून येते. म्हणजे आपण 2000-2001 पासून तर 2012-13 पर्यंतचे साधारण आकडेवारी ह्याच्यातनं बघितलेली आहे. तर त्याच्यावरून आपणास लक्षात येतं की भारताच्या आयातीमध्ये कोणत्या वस्तूंचा समावेश होतो, भारताच्या निर्यातीमध्ये कोणत्या वस्तूंचा समावेश होतो आणि त्यांचं कशा प्रकारे मागणी आहे बाहेरच्या देशामध्ये, तेही आपणास लक्षात येतं. याच्यामध्ये यावरही तुम्हाला प्रश्न विचारताना भारताच्या निर्यातीमध्ये कोणकोणत्या वस्तूंचा समावेश होतो, साधारण त्याच्यावरही तुम्हाला वेगवेगळी आकडेवारी विचारली जाण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने तुम्ही त्याचा काय करा, अभ्यास करा. आता ह्या तक्त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला साधारणतः भारताचा एक्सपोर्ट इम्पोर्ट आणि त्याच्यामुळे आपल्या व्यापार तोलामध्ये कशा प्रकारची तूट निर्माण होते हे दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये जर वर्षामध्ये बघितलं तर आपण 2000-2001 पासूनचा विचार करत असल्यामुळे तिथून तर साधारणतः 12-13 पर्यंतची आकडेवारी घेतलेली आहे. आपला आपली निर्यात कशी वाढत गेलेली आहे, म्हणजे सुरुवातीला जर आपण बघितलं 2000-2001 मध्ये तर 44,560 मिलियन US डॉलर आपली एक्सपोर्ट होता. नंतर जर 12-13 मध्ये बघायचं झालं तर तो 2,14,100 मिलियन US डॉलर पर्यंत वाढला. तसंच आपल्याला आयातीचंही मूल्य दिसतं. आणि आपण जर निर्यातीमधून जर आयात वजा केली तर आपल्याला जी रक्कम मिळते ती निर्यात आपली कमी असल्यामुळे आणि आयात आपली जास्त असल्यामुळे आणि निर्यातीतून आयात वजा केल्यामुळे जी रक्कम मिळते ती आपल्याला उणे रक्कम, म्हणजे ऋण स्वरूपामध्ये जी रक्कम मिळते ती आपल्याला, म्हणजे साधारणतः आपल्याला हे जे दिसतंय म्हणजे -5,976 मिलियन US डॉलर. ते आपण 12-13 पर्यंत जर बघितलं तर 1,57,172 मिलियन US डॉलर पर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये वाढ झालेली दिसून येते. म्हणजे ही तूट भारतामध्ये सातत्याने आपल्याला वाढताना दिसून येते. तरीही आपल्या व्यापाराची रचना जर आपण शेवटी बघितली तर आपण विकासाकडे झुकणारी आहे हे आपल्या निश्चितच लक्षात येतं. आणि त्या टाईपचे तुम्ही प्रश्न त्यावर करून ठेवा. आय होप आपण आता जे विश्लेषण बघितले त्या विश्लेषणावरून थोडक्यात तुम्हाला 2000-2001 पासून भारताच्या आयात निर्यातीची जी रचना आहे ती थोडक्यात तुम्हाला समजली असेल अशी आशा व्यक्त करते. धन्यवाद. याविषयी तुमचे काही कमेंट्स असेल तर ते निश्चित टाका. आणि तुम्हाला या पुढच्या टॉपिकचे देखील व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.